नमस्कार पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि तुम्हाला माहितीच आहे आपण बोलतो आहे केसांविषयी केसांविषयीच्या अनेक समस्या माझ्याकडे रेग्युलर येत असतात आणि त्यातली एक महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे केस न वाढण्याची खूपदा खूप मुली किंवा खूप मुलंसुद्धा पुरुष स्त्रिया दोन्ही एक महत्त्वाची समस्या घेऊन येतात ती म्हणजे त्यांचे केस वाढत नसतात त्यांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी थोडीफारच वाढ होते एका विशिष्ट लेवलपर्यंत गेल्यानंतर आमचे केस वाढणं थांबतं आणि मग त्यांचा प्रश्न असा असतो की केस वाढण्यासाठी काय करता येईल मला असं वाटतं केस वाढण्यासाठी काय करता येईल हे समजून घेण्याच्या आधी केस कसे वाढतात केस का वाढतात हे समजून घेणं पण खूप महत्त्वाचं असतं खूपदा असं होतं की छोटे छोटे केस असतात आणि त्यांना केस वाढवायचे असतात आणि मग माझ्याकडे मा आल्यानंतर म्हणतात की केस आता मग दोन तीन वर महिन्यांमध्ये खूप वाढतील ना त्यावेळेला मला आवर्जून सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण केसांच्या वाढीबद्दल बोलत असतो त्यावेळेला केस किती वाढू शकतात एका महिन्यात हे नीट जर आपण समजून घेतलं तर कदाचित आपल्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळतील खरं जर पाहिलं तर एका महिन्यामध्ये फार तर एक सेंटीमीटर केसांची वाढ होत असते म्हणजे वर्षभराचा विचार केला तर एक वर्षामध्ये बारा सेंटीमीटर म्हणजे साधारण एक स्केल लांब एवढेच केस वाढत असतात आणि तरी ज्यांना केस वाढवायचा हव्यास असतो त्यांना असं वाटत असतं माझे केस खूप झपाट्यानं वाढले पाहिजेत प्रॅक्टिकली असं घडू शकत नाही कारण केस अगदी कणाकणाने वाढत असतो रोज आणि होता होता एक महिन्यानंतर एक सेंटीमीटर वाढायला लागतो मग केसांची वाढ याविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा केस वाढीच्या ज्या अवस्था असतात त्या अवस्था आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं असं की केस तीन वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वाढत असतात याला ॲनाजेन कॅटाजेन आणि टिलोजेन अशी नावं दिलेली आहेत या अवस्था कशासाठी समजून घ्यायच्या किंवा सर्वसामान्यांसाठी ते समजून त्याचा काही फायदा आहे का तर हो निश्चितच तुम्हाला तुमचे केस कसे वाढतात हे समजलेलं निश्चितच महत्वाचं असणार आहे मग आता हे केस कसे वाढतात तर केसांच्या मुळाशी अत्यंत सूक्ष्म अशा ब्लड व्हेसेल्स असतात त्यामधनं या केसांच्या मुळाशी रक्त पुरवठा होत असतो केसांची मुळं डीप डर्मिसमध्ये म्हणजे आपल्या स्कॅल्पमध्ये कुठेतरी खोल रुजलेली असतात आणि जेवढा त्यांना सुंदर रक्त होत असतो तेवढे हे केस मजबूत असतात आणि नीट वाढत असतात खूपदा असं होतं की या वाढीच्या अवस्था आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्या मनात संभ्रम असतो की केस कसा वाढेल किंवा वाढणार नाही म्हणून आपण समजून घेऊयात की केसांच्या वाढीच्या अवस्था कशा असतात मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आहे ते ॲनाजेन या फेजविषयी केसांच्या वाढीची फेज म्हणजे ज्या अवस्थेमध्ये केस रोज थोडा थोडा तरी वाढत असतो त्याला ऍनाजेन असं म्हटलं जातं ज्या वेळेला केसांची वाढ थांबते त्या अवस्थेला कॅटॅजिन फेज असं म्हटलं जातं आणि जेव्हा केस गळायला येतो पण तो टाळूवरती असतो काही दिवस त्या गळण्याच्या अवस्थेला टिलोजन म्हटलं जात खरं पाहता केस वाढीचा सगळा खेळ आणि आपले केस किती लांब असतील हे सगळं अनाजेन या फेजवर अवलंबून असतं आणि म्हणून एनाजेन समजून घेणं खूप महत्वाचं आहे तुला तुम्हाला गंमत वाटेल परंतु एनाजेन हा केस वाढीचा फेज स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगवेगळा असतो स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन नावाचे हॉर्मोन्स काम करत असतात तर पुरुषांमध्ये अँड्रोजन्स नावाचे हॉर्मोन्स गमत अशी की अँड्रोजन्सच्या प्रभावाने एक केस बराबर वाढतो खरा पण ॲनाजेन छोटा असतो आणि इस्ट्रोजनच्या प्रभावामध्ये केस थोडासा हळूहळू वाढतो पण ॲनाजेन काळ म्हणजे केस वाढीचा काळ जास्त मोठा असतो म्हणजे तुम्ही जर प्रॉपर लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पुरुषांमध्ये हा ॲनाजेन साधारणपणे दोन ते चार वर्षांचा असतो आणि स्त्रियांमध्ये हाच ॲनाजेन तीन ते सहा वर्षांपर्यंत असतो आणि म्हणून ॲनाजेन या अवस्थेची लांबी जेवढी जास्त असेल तेवढे तुमचे केस लांब व्हायला लागतात जेनेटिकली पण याच्यामध्ये बराच रोल प्ले केला जातो ज्या स्त्रियांमध्ये जेनेटिकली ॲनाजेनची लांबी जास्त असते त्यांचे केस अर्थातच खूप लांब असतात आणि ज्यांचा ॲनाजेन छोटा असतो जेनेटिकली त्यांचे केस खूप लांब असू शकत नाही पण सर्वसामान्यपणे पाहिलं तर बहुतांश स्त्रियांमध्ये आणि मुलींमध्ये ॲनाजेन हा साधारण पाच ते सहा वर्ष एवढा असायला काही हरकत नाही आणि त्याहून महत्त्वाचं असं की मग हा ॲनाजेन फक्त जेनेटिकली ठरतो का तर नाही अँजर जे नुसताच जेनेटिकली ठरत नाही तर त्याच्यामध्ये आणखीही बरेच पॅरामीटर्स आहेत बऱ्याच अवस्था आहेत आपण केसांची कशी काळजी घेतो केसांसाठी काय करतो याही अनेक गोष्टी याच्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात जे एक साधं सांगायचं झालं तर आपण केस कसे विंचरतो आहोत किती विंचरतो आहोत केसांची आपण स्वच्छता किती ठेवतो आहे टाळूची किती स्वच्छता ठेवतो आहे आपला आहार कसा आहे पोषकद्रव्य आपल्या शरीरातून केसांपर्यंत किती पोचत आहेत असे असंख्य विचार आहेत केसांच्या वाढीसाठी पण जेव्हा वाढीची अवस्था येते तेव्हा एक नेहमी लक्षात ठेवायचं की एक महिन्यामध्ये केस फक्त एक सेंटीमीटरच वाढतो यात कधी कधी थोडा थोडा फरक असू शकतो म्हणजे हिवाळ्यामध्ये केस थोडासा जास्त वाढतो उन्हाळ्यात केस थोडासा कमी वाढतो पण पंड़ सर्वसाधारणपणे एक सेंटीमीटर एका महिन्याला वाढतो आणि मग ही वाढ जरी तेवढीच असली तरी आपल्याला काय करता येतं तर आपण जेवढी अॅनर्जेनची लांबी वाढवू तेवढा आपला केस अधिक लांब असेल आणि म्हणून केस वाढवणं म्हणजे ॲनाजेन काळ वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग ॲनाजेन वाढवायचा म्हणजे नेमकं का काय करायचं तर इथे प आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पुरुषांमध्ये तर अनाजन दोन ते चारच वर्षांचं आहे आणि म्हणून पुरुषांमध्ये केस बराबर वाढतात त्यांना कटिंग रेग्युलर करावी लागते परंतु एकच केस आपण वाढता ठेवला तर ते त्या केसांची लांबी खूप नसते हे कधीच नसते असं नाही काही पुरुषांमध्ये केस लांब होऊ शकतात परंतु आपण सर्वसाधारण विचार केला तर पुरुषांमध्ये स्त्रियांना एवढे केस लांब होत नाहीत त्याचं कारण ॲनाजिन छोटा असतो मग ॲनाजिन छोटा का होत जातो तर हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे पुरुषांमध्ये असणारा हॉर्मोन म्हणजे अँड्रोजन ॲन्ड्रोजन्सचं प्रमाण ज्या वेळेला वाढतं तेव्हा केस झपाट्यानं वाढतो खरा पण त्याचबरोबर केसांच्या मुळाशी असलेल्या सिबेशियस ग्लॅन्ड्स तैलग्रंथी अधिक उत्तेजित होतात टाळू तेलकट होत जाते आणि केसांच्या मुळावरची पकड कमी होत जाते आणि म्हणूनच पुरुषांमध्ये एनर्जेनची लांबी सहसा खूप मोठी नसते पण पुरुषांना जर केस वाढवायचे ठरवले तर त्यांना पण ॲनाजिनची लांबी वाढवता येईल म्हणजे टाळूचा तेलकटपणा कमी करायचा आणि केसांसाठी योग्य व्यायाम द्यायचा म्हणजे सायंटिफिक कोंबिंग करायचं त्याचबरोबर रेग्युलर शॅम्पूईंग करायचं हे जर केलं तर पुरुषांमध्ये अनाजन वाढेल पण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये आणि मुलींमध्ये केस वाढवण्याची क्रेज जास्त असते आणि म्हणून मला प्रामाणिकपणे असं सांगावं असं वाटतं की स्त्रियांमध्ये आपल्याला ॲनर्जन कसा वाढवता येईल याचा जर आपण पूरक विचार केला तर आपल्याला केस कसे वाढवायचे हे निश्चित कळेल आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर मी तुम्हाला सांगतो की स्त्रियांमध्ये अनाजन वाढवायचा असेल तर आपण काय करायला पाहिजे नमस्कार पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुज गोष्टी आणि मी तुम्हाला सांगतोय की स्त्रियांना जर केस वाढवायचे असतील तर त्यांनी काय करायला पाहिजे बघा ऍनाजेन जेवढा मोठा तेवढे तुमचे केस लांब ॲनाजेन जेवढा छोटा तेवढे तुमचे केस कमी ला तुमचे केस एकदा ॲनाजेनची अवस्था संपली किंवा कॅटाजिन अवस्थेत पोचतात आणि कॅटाजन अवस्थेमध्ये केसांची वाढ थांबलेली असते आता ते वाढत नाहीत अशा वेळेला एक एकतर केस गळण्याच्या अवस्थेत निघून जातो किंवा त्याला परत वाढवता येऊ शकतो आणि जेव्हा तुमचा केस वाढत नाही अशा अवस्थेत तुम्ही पोचलेले असता तेव्हा मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की काही महत्वाच्या घरगुती गोष्टी केल्या तरी केस नीट वाढायला लागू शकतात मला असं सांगायचंय की केस कसे वाढवायचे याविषयी अत्यंत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन कुठल्याही औषधांचा वापर न करता निव्वळ कॉस्मेटिक्सचा वापर करून आणि घरगुती उपायांनी आपल्याला केस कसे वाढवता येतील याचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला आमच्या क्लिनिक्समध्ये निश्चितच मिळेल आणि आता आमची क्लिनिक्स मुंबई पुणे नाशिक इथं तर आहेच याबरोबर आपलं क्लिनिक अहमदनगर येथेही सुरू झालेलं आहे या सगळ्या सेंटर्समधनं आम्ही तुम्हाला काय काय करायचं काय नेमकं का केलं म्हणजे तुमचे केस वाढतील तुमच्या टाळूची काय अवस्था आहे याविषयी मार्गदर्शन करत असतो त्याचबरोबर मला आता तुम्हाला इथे पण सांगायचंय की हा एनर्जीनचा फेज कसा वाढवाल किंवा केस न वाढण्याच्या अवस्थेत तुम्ही पोचलेले असाल तर परत त्या केसांची वाढ तुम्हाला कशी सुरू करता येईल ही जर काळजी स्त्रियांना मुलींना घ्यायची असेल तर सगळ्यात प पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुमचे टाळू आणि केस जेवढे जास्त तेलकट असतील तेवढ्या तुमच्या केसांची वाढ कमी असेल आणि म्हणून पहिला गुरुमंत्र केसांना तेल लावणं थांबवा केसांना तेल लावणं थांबवलं टाळूला तेल लावणं थांबवलं की केसांच्या मुळेशी असलेल्या ज्या सिबेशियस ग्लँड्स आहेत ज्या नैसर्गिक तेलाची निर्मिती आपल्या केसांच्या मुळाशी करत असतात या ग्रंथी आपोआप उत्तेजित होतील आणि त्यातून स्त्रावणारे जे नैसर्गिक तेल असेल आपल्या टाळूवरचं हे सायंटिफिक कोंबिंगच्या माध्यमातून आपण संपूर्ण केसांवर पसर पसरवणार आहोत म्हणजे वेळेला आपण सायंटिफिक कोंबिंग करतो मी तुम्हाला सायंटिफिक कोंबिंग निश्चितच समजावून सांगणार आहे त्यावेळेला टाळूवरचं हे तेल आपोआप केसांवर पसरतं केसांचं कंडिशनिंग होतं एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर तुमचे ते केस खूप तेलकट किंवा कोरडे असतील तर केसांची वाढ नीट होऊ शकत नाही जेव्हा केस खूप कोरडे असतात तेव्हा केसांच्या मुळाशी एक ताण बसतो आणि कोरडेपणाचा हा ताण जेव्हा जाणवायला लागतो तेव्हा ॲनाजेनची अवस्था छोटी होते आणि केस न वाढण्याच्या अवस्थेत तुम्ही पोचता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तेल लावून टाळू आणि केस तेलकट करता त्याही वेळेला केस अधिक स्लिपरी होतात आणि तुमचा एनर्जी छोटा होत जातो म्हणून बाह्य तेलाचं अप्लिकेशन न करता आपल्या टाळूवरचं जे तेल आहे तेच जर आपण प्रॉपरली केसांवर पसरवण्याचा प्रयत्न केला तर आपली केस वाढीची अवस्था निश्चित वाढू शकेल आणि म्हणून काय हवं असतं ते केसांच्या मुळाशी योग्य मसाज आणि सायंटिफिक कोंबी मग हा मसाज कशाने करायचा तर आतापर्यंत आपण तेलाचा पर्याय इथे ठेवलेला होता आता मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की हे तेल वापरणं सोडून द्या आणि तेलाऐवजी ऐवजी सारख्या जेलचा वापर करायला शिका जेव्हा तुम्हाला हेडमसाज करायचा असतो आपण हेडमसाजसाठी जेव्हा एखाद्या ब्युटी क्लिनिकला जातो किंवा ब्युटी पार्लरला जातो किंवा सलोन मध्ये जातो तेव्हा नैसर्गिकपणे हे लोक तेलाचा वापर हेडमसाजसाठी करत असतात पण असं तेल वापरलं की तुमचं केसांच्या गळण्याची फेज वाढेल म्हणून तेल न वापरता ॲलोवीड जेलचा वापर करायला शिका ॲलोवीर जेल हे केसांच्या मुळाशी मसाज करण्यासाठी स्पेशली आपण तयार केलेलं आहे ज्या लोकांना असं वाटत असतं की तेल लावलं नाही तर आमचं डोकं दुखतं किंवा आम्हाला जड वाटतं अशाही लोकांना तेल न वापरता आता ॲलोव्हेड जेलचा वापर केसांच्या मुळाशी मसाजसाठी करता येईल अगदी साधी गोष्ट म्हणजे तुमचं स्वतःचं ॲलोवीड जेल घ्या आणि जिथेही तुम्ही मसाजसाठी जाता हे तुमचं जेल त्यांना नेऊन द्या की बाबा रे मला तेलाचा वापर न करण्याऐवजी या जेलचा वापर कर आणि तुम्ही जेव्हा हे सुरू कराल किंवा घरच्या घरी आठवड्यातनं एकदा ॲलोवीड जेलचा वापर तुमच्या केसांच्या मसाजसाठी जेव्हा सुरू कराल तेव्हा तुमची ॲनाजेन फेज वाढायला लागलेली असेल तुमचे केस वाढायला हे निश्चित मदत करेल आणखीन काय काय करायला पाहिजे केस वाढवण्यासाठी आपण घेऊया छोटासा ब्रेक पुन्हा बोलूया केस वाढीबद्दल नमस्कार पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आपण बोलतो आहोत केस कसे वाढवायचे याविषयी केस कसे वाढवायचे यासाठी आपण सायंटिफिक कोंबिंग करतो आहोत अलोविड जेलचा वापर करणार आहोत मसाज करणार आहोत त्याने त्याबरोबर आणखीन काय तर प्रॉपर सायंटिफिक कोंबिंग जेवढं भरपूर कोंबिंग तुम्ही कराल तेवढा केसांच्या मुळाशी होणारा रक्तप्रवाह वाढेल केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह वाढवायला लागला की तुमची केस वाढण्याची अवस्था हळूहळू वाढायला लागेल आणि मग याच्याबरोबर अजून काही एक महत्त्वाचं असेल तर तुमच्या केसांच्या मुळाशी हवं असलेलं पोषण नुसतं अंतर्गत पोषणच तुमच्या केस वाढीला मदत करणार नाही तर जर तुम्हाला बाह्य पोषण केसांना देता आलं तर त्यानं तुमचे केस अतिशय सुंदर वाढतील आणि मग ह्या बाह्य पोषणासाठी काय वापरावं हा एक महत्वाचा प्रश्न असतो आपलं ठरलंय आता की आपल्याला तेल वापरायचं नाही तेल वापरायचं नाही तर मग काय वापरायचं तर याचसाठी अनेक वर्षांच्या संशोधनानंतर मी एक प्रॉडक्ट तयार केलं आहे ज्याला आपण ट्रायको केअर जेल म्हणतो आणि हे ट्रायको केअर जेल मेथीपासनं तयार केलं जातं मेथीचे ॲक्स्ट्रॅक्ट्स वापरून आणि मेथीचे हे नैसर्गिक ॲक्स्ट्रॅक्ट्स जेव्हा केसांच्या मुळाशी तुम्ही मसाज करता ट्रायको केअर जेलच्या रूपानं तेव्हा हे फाईन एक्स्ट्रॅक्ट्स तुमच्या केसांच्या मुळाशी पोचतात आणि केसांच्या वाढीला उत्तेजना देतात तुमच्या केसांची मुळं बळकट होत जातात आणि मग ही पूर्ण प्रोसेस आहे बघा जेव्हा तुम्हाला केस वाढवायचे असतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तेल वापरणं थांबवा दुसरी गोष्ट पुरुष तुम्ही असाल तर रोज केस धुवा स्त्रिया असाल तर किमान डे तरी केस धुवा केसांबरोबर तुमची टाळू स्वच्छ राहील याची काळजी घ्या तिसरी गोष्ट सायंटिफिक कोंबिंग रोज सकाळ संध्याकाळ पाच मिनटं करा हे केलं की तुमच्या केसांच्या मुळाशी होणारा रक्तप्रवाह वाढेल केस गळण्याची किंवा के केस न वाढण्याची अवस्था संपून तुमची केस वाढीची अवस्था पुन्हा सुरू होईल आठवड्यातनं एकदा ॲलोव्हेर जेलने केसांच्या मुळाशी छान मसाज द्या ज्यामुळे तुमच्या केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण जास्त योग्य होईल रोज रात्री झोपण्यापूर्वी मस्त पाच मिनटं सायंटिफिक कोंबिंग करा सायंटिफिक कोंबिंग झालं की एक चमचाभर ट्रायकोकेअर जेल घ्या केसांच्या मुळाशी छान पूर्ण होत पर्यंत मसाज करा आणि मग शांत झोपा एवढं जर तुम्ही नियमित करायला ला लागलात तर तुमच्या केसांची मुळं निश्चित बळकट होतील तुमचा ॲनर्जेनचा काळ वाढेल आणि तुमचे केस वाढायला ला लागतील जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे केस अगदी खांद्यापर्यंत किंवा किंवा कमरेपर्यंतच वाढतात आणि त्याच्या पुढे वाढत नाही तर हे जर तुम्ही नियमित सुरू केलं तर तुमचे केस निश्चित वाढायला लागतील हे मला तुम्हाला खात्रीपूर्वक सांगता येतं आता केस जेव्हा वाढवायचे असतात तेव्हा एवढं तर आपण घरच्या गर घरी करतोय त्याचबरोबर आमच्या क्लिनिक्समध्ये आम्ही स्पेशल कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स डिझाईन केलेल्या आहेत ज्या तुमचे के केस वाढवायसाठी मदत करतात हा अत्यंत सायंटिफिक अशी प्रोसिजर आहे शास्त्रशुद्ध मार्गाचा वापर करून तुम्हाला आम्ही योग्य गायडन्स देत असतो की तुम्ही काय करायचं आणि त्याचबरोबर पीलिंग करून काही अशा ट्रीटमेंट्स तुम्हाला दिल्या जातात ज्याच्यामुळे तुमचे केस वाढायला लागतात ते अधिक आरोग्यपूर्ण होतात आणि तुमचं स्कॅल्पच हेल्दी दिसायला लागतं कारण केस नुसते वाढवायचे म्हणजे नुसती लांबी वाढून चालत नाही तर ते घनदाट पण असायला पाहिजेत त्यांच्यात एक लस्टर असायला पाहिजे त्याच्यावरती एक तेजस्विता असायला पाहिजे केस निर्जीव दिसतून नुसते वाढलेले चालणार नाहीत तेलकट असे चिकट केस पण आपल्याला आवडणार नाहीत आजच्या फॅशन युगाचा जर आपण विचार केला तर आपल्याला केस तेलकट असलेले चालूच शकत नाहीत तेल नसलेले परंतु त्याच्यावर सुंदर शाईन आणि ग्लो असे असलेले ऐस केस जेव्हा वाढवायचे असतात तेव्हा आज मी सांगितलेल्या मार्गाचा तुम्ही वापर करा रेग्युलर शॅम्पूइंग करा सायंटिफिक कोंबिंग नियमित करा तेल लावू नका ट्रायकोकेअर जेलचा नियमित वापर करा आणि ॲलोवेड आठवड्यातनं एकदा वापरा एवढ्या सहज साध्या गोष्टी जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमचे केस घरच्या गर घरी वाढवायला लागलेले असतील त्याचबरोबर जेव्हाही तुम्हाला कधी सायंटिफिक मार्गदर्शन लागेल आमच्या क्लिनिक्सला निश्चित भेट द्या तुमच्यासाठी आमचा स्टाफ सदैव तयार असेल मुंबईला दादर इथे पुण्याला लॉ कॉलेज रोडला नाशिकला आणि अहमदनगरला पुन्हा भेटूयात पुढल्या रविवारी ठीक साडेतीन वाजता केसांची काळजी घेण्यासाठी